ऑनलाइन चैनल मध्ये अपना सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्र हो, आज अपन आपले राज्य कर्नाटक याबद्दल माहिती समजून घेऊया। सदर पाठ इयत्ता 9वी साठी भूगोल या विषयामध्ये प्रथम प्रकरण आहे, ज्या राज्याचा उल्लेख भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णभूमी म्हणून केला जातो असे हे राज्य म्हणजे कर्नाटक। कर्नाटक हे भारतामध्ये दक्षिण भारत पूर्व बाजूकडच्या बाजूला हे राज्य वसलेले आहे। या राज्याचा विस्तार जंगल संपत्ती, पाणी, किनारपट्टी, सोन्याचे उत्पादन या सर्वांचा विचार केला तर याला खरोखरच सुवर्णभूमी हे नाव शोभून दिसत आहे। या कर्नाटकाच्या नावाबद्दलची पार्श्वभूमी जर आपण जर विचारात घेतले तर फार जुन्या काळापासूनचा इतिहास आहे। हे गोदावरी नदीपासून ते कावेरी नदीपर्यंतचा सर्व प्रदेश हा पूर्वी कर्नाटक या नावाने ओळखला जात होता, परंतु ज्यावेळेला इंग्रजी सत्तेच्या अधिपत्याखाली भारताचा राज्यकारभार आला त्यावेळेला 562 संस्थानिके ही जी होती संपूर्ण इंग्रजांच्या अधिपत्याखाली आली। त्यावेळेला भारत स्वातंत्र्यानंतर 1947 नंतर 1953 ज्यावेळेला भाषावार प्रांतरचना करण्याची एक समिती नेमण्यात आली त्यावेळेला मैसूर राज्याच्या अधिपत्याखाली 9 जिल्हे 9 प्रांत एकात घालून त्याच्यातला एक राज्य निर्मिती करण्यात आलं आणि त्या राज्याची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी मैसूर या नावाने निर्मिती झाली। कालांतराने 1973 मध्ये हे नाव कन्नड लोकांच्या आग्रहास्तव मैसूर ऐवजी कर्नाटक या नावाने ओळखले जाऊ लागले। अशा पद्धतीचा नावाच्या बद्दलचा इतिहास विद्यार्थी मित्र या कर्नाटकाच्या बद्दल आहे। आता आपण या कर्नाटकाचे भौगोलिक स्थान समजावून घेऊया। भौगोलिक स्थान म्हणजे जगाच्या नकाशातील अक्षांश आणि रेखांश यांच्यामध्ये असणारं कर्नाटकाचं स्थान। आता प्रथमतः आपण अक्षांशामध्ये समजावून घेऊया। कर्नाटकाची सुरुवात ही 11.31 अंश अक्षांशापासून सुरुवात होते तर 11.45 अंश अक्षांशाला समाप्त होते, जे एवढ्या अक्षांशामध्ये वसलेलं आहे। त्याचबरोबर रेखांशामध्ये कर्नाटकाचं स्थान हे 74.12 अंश रेखांशापासून ते 78.40 अंश रेखांशापर्यंत वसलेलं आहे। अशा पद्धतीनं हे भौगोलिक स्थान भारताच्या नकाशामध्ये कर्नाटकाने व्यापलेलं आहे। तर कर्नाटक हा बिदर पासून ते खाली चामराजनगर पर्यंत वसलेला आहे। एकूण कर्नाटकाची लांबी ही 750 किलोमीटर आहे। त्याचबरोबर कर्नाटकाची रुंदी ही 400 किलोमीटर इतकी आहे। कर्नाटकाच्या सभोवताली येणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि गोवा ही कर्नाटकाच्या सभोवतालील राज्य होत। त्याचबरोबर कर्नाटकाचा विस्तार, या विस्तारामध्ये कर्नाटकामध्ये एकूण किती क्षेत्रफळ जागा कर्नाटकाने व्यापलेली आहे तर 1,91,791 चौरस किलोमीटरचा प्रदेश या कर्नाटकाने व्यापलेला आहे। 2011 जनगणनेप्रमाणे 6,11,30,704 इतकी लोकसंख्या आमच्या कर्नाटकाची आहे। जर भूमीच्या विस्ताराच्या बाबतीचा विचार केला तर कर्नाटक हा 5.83 इतका भूभाग भारतातील कर्नाटकाने व्यापलेला आहे। 2011 गणतीप्रमाणे कर्नाटक राज्यामध्ये साधारणतः 30 जिल्हे, 176 तालुके, 769 उपविभाग आणि 347 शहरे, त्याचबरोबर 29,340 खेडी असा हा विस्तारित एवढा प्रदेश आमच्या कर्नाटकामध्ये आहे। सर्वात कर्नाटकातील मोठा जिल्हा जर असेल तर तो बेळगाव आणि सर्वात लहान जिल्हा आहे तो म्हणजे बेंगळूर ग्रामीण आहे। कर्नाटकाची राजधानी बेंगळूर ही आहे आणि
कर्नाटकाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून चार विभाग पाडलेले आहेत, त्याच्यातील एक बेळगाव, दुसरा गुलबर्गा, तिसरा मैसूर आणि चौथा बेंगलोर, असे चार विभाग पाडून कर्नाटकाच्या इतिहासाची माहिती नेहमी आम्ही विद्यार्थ्यांच्या समोर देत आहोत. अशा पद्धतीने या कर्नाटकाची राज्याबद्दलची बरीच माहिती आपल्या समोर आलेली आहे. याच्यातील रिकाम्या जागेबद्दल आपल्याला मी या ठिकाणी माहिती देत आहे. दरवर्षी आपण कर्नाटकाचा राज्योत्सव या दिवशी साजरा करतो अशी पहिली रिकामी जागा आहे. त्यामध्ये 1 नोव्हेंबर हा दिवस आम्ही दरवर्षी राज्योत्सव दिन म्हणून साजरा करतो असं आपण त्याच्यामध्ये नमूद केलं पाहिजे. कर्नाटक हे नाव कोणत्या दिवशी कर्नाटक राज्याला देण्यात आले? 1 नोव्हेंबर 1956 पासून ते 1 नोव्हेंबर 1973 पर्यंत मैसूर या नावाने ओळखलं जाणारं राज्य हे 1 नोव्हेंबर 1973 मध्ये याला मैसूर ऐवजी कर्नाटक हे नाव देण्यात आलेलं आहे. कर्नाटकाच्या पूर्वेकडे कोणते राज्य आहे? तर कर्नाटकाच्या पूर्वेकडे आंध्र प्रदेश हे राज्य आहे. आकाराने कर्नाटकातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर कर्नाटकातील आकाराने पहिल्या सर्वात मोठा जिल्हा बेळगाव हा आहे. त्याचबरोबर कर्नाटकाचे क्षेत्रफळ टिमटिम चौरस किलोमीटर आहे. कर्नाटकाचे एकूण क्षेत्रफळ 1,91,791 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आमच्या कर्नाटकाने व्यापलेलं आहे. कर्नाटक हे एक सुवर्णभूमी, नैसर्ग रम्य, त्याचबरोबर सौंदर्य स्थळे, धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत आणि यामुळेच कर्नाटकामध्ये अनेक पर्यटक देशी विदेशी नेहमी येतात. अशा पद्धतीनं आमचं हे कर्नाटक प्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्र हो, आणि आपण या कर्नाटकाची माहिती समजावून घेतला त्याबद्दल धन्यवाद. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असणार. आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा. अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमचा स्टडी ऑनलाईन चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बाजूचे बेल बटन दाबा. धन्यवाद.